शिवसेना कुणाची हा फैसला सुप्रीम कोर्टात आणि निवडणूक आयोगात होणार आहे. सुप्रीम कोर्टात प्रकरण तारीख पे तारीख करत लांबणार असं दिसतंय. तर केंद्रीय निवडणूक आयोगात शिवसेना दोन गटात विभागली जाण्याची किंवा धनुष्यबाण चिन्हच गोठवलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी शिंदे गट आणि भाजप आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकीत शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे. म्हणूनच ठाकरेंच्या शिवसेनेने आपला निवडणुकीचा अजेंडा अधिक व्यापक केलाय. आधी सुषमा अंधारेंसारख्या सामाजिक कार्य करणाऱ्या फायरब्रँड नेत्याला शिवसेनेच्या व्यासपीठावर आणलं, तर आता मराठा कुणबी ओबीसी कार्यकर्त्यांची फौज बाळगणाऱ्या संभाजी ब्रिगेडशी मित्र पक्ष म्हणून त्यांनी युती केली आहे. आपल्या सर्वांच्या साक्षीने मी आज आमच्या या नवीन म्हणजे शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची युती म्हणून मी नवीन म्हटलं, नाहीतर शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांची काही ओळख करून देण्याची आवश्यकता नाही. तर या लढवय्या सहकाऱ्यांचं स्वागत करतोय आणि तुमचं अभिनंदन करतोय. याचं कारण आपण जे म्हणालात की केवळ महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये प्रादेशिक अस्मिता चिरडून टाकणं, मारून टाकणं, प्रादेशिक पक्ष इतर पक्ष संपवून टाकणं यालाच लोकशाही मानणारे काही लोक हे आता बेताल बोलायला आणि वागायला लागलेले आहेत. पुरुषोत्तम खेडेकरांच्या मराठा सेवा संघ प्रणित संभाजी ब्रिगेड बरोबर सत्ता जाण्यापूर्वीपासूनच शिवसेना नेते सुभाष देसाई संपर्क साधून होते. खरं तर संभाजी ब्रिगेडही दोन गटात विभागली गेली आहे. त्यातील 2016 राजकीय पक्ष बनलेल्या संभाजी ब्रिगेडसोबत शिवसेनेने युती केली आहे. या संभाजी ब्रिगेडची मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशात बऱ्यापैकी ताकद आहे. विशेष म्हणजे ज्या जिल्ह्यांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आणि खासदार सोडून गेलेत त्या ठिकाणी संभाजी ब्रिगेड ही मजबूत आहे. त्याचा फायदा हा शिवसेनेला देखील होऊ शकतो. शिवसेनेनी आणि माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी स्वतः जाहीर केलंय की शेंडी जानवेचं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. याचा अर्थ शिवसेनेतून शेंडी जानवेचं हिंदुत्व संपलेलं आहे. ते कुठं आहे? ते एकनाथ शिंदेच्या रूपाने तिकडे गेलंय ईडी आणि सीबीआयच्या चौकशीमध्ये. प्रबोधनकार ठाकरेंची विचारधारा आम्ही सांगतो. आम्ही प्रबोधनकार ठाकरेंच्या, बाळासाहेब ठाकरेंच्या, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहोत. जे पी नड्डांना वाटतं ना प्रादेशिक पक्ष हे संपले पाहिजेत, साहेब चालणार नाही ते. आता मोदींचं, फडणवीसांचं, शिंदेचं दुकान बंद करण्यासाठी आता ठाकरे आणि आखरे सोबत आलेत आणि खेडेकरांचे विचार आहेत आणि संभाजी ब्रिगेडच्या मावळे पोट तिडकीनं ताकदीनं रक्ताचं पाणी करून शिवसेनेचा आणि संभाजी ब्रिगेडचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार. संभाजी ब्रिगेडचा दुसरा गट हा प्रवीण गायकवाड यांचा आहे. ही संघटना सामाजिक संघटना म्हणून कार्यरत असून ती वैचारिक दृष्ट्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी जुळलेली आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेडचे दोन्ही गट आता महाविकास आघाडी सोबत आहेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. मराठा सेवा संघाची संभाजी ब्रिगेड खऱ्या अर्थानं नावारूपाला आली ती 2004 जेम्स लेन प्रकरणानंतर पुण्यातल्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर हल्ला झाल्यावर संभाजी ब्रिगेडचं महत्त्व वाढलं. त्यानंतर वाघ्या कुत्रा असेल, दादोजी कोंडदेव यांच्यावर असलेला पाठ्यपुस्तकातील धडा, गडकरी पुतळा किंवा बाबासाहेब पुरंदरेंना वेळोवेळी केलेला विरोध, यामुळं संभाजी ब्रिगेड सातत्यानं चर्चेत राहिली आहे. 2019 विधानसभा निवडणुकीत संभाजी ब्रिगेडनं काही ठिकाणी आपले उमेदवारही उभे केले, परंतु त्यांना त्यात कसलंच यश मिळालं नाही. त्यानंतर आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती करून संभाजी ब्रिगेड एक राजकीय पक्ष म्हणून स्थिरावू पाहतेय. थोडक्यात काय तर ठाकरेंच्या शिवसेनेने जाणीवपूर्वक संभाजी ब्रिगेड सोबत युती केली आहे. आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून वंचित बहुजन आघाडी आणि राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोबत घेण्याचे प्रयत्न होत असल्याची माहिती मिळते. 2019 निवडणुकीमध्ये वंचितमुळे काँग्रेस राष्ट्रवादीचं नुकसान झालं होतं, त्यामुळे वंचितचा मतदार निर्णायक भूमिका हा बजावू शकतो हे शिवसेनेच्या ध्यानात आलंय. पण वंचितला मित्रपक्ष म्हणून सोबत घ्यायचं की मवियामध्ये घ्यायचं यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं मत हे ठाकरेंना जाणून घ्यावं लागणार आहे. दुसरीकडे राजू शेट्टींना शिवसेनेकडून सोबत घेतलं जाऊ शकतं, याचं कारण म्हणजे औरंगाबाद सांगली जिल्ह्यातलं राजकारण. कोल्हापूर जिल्ह्यातले आमदार खासदारही शिंदे गटात गेल्यामुळे तिथे ठाकरेंची पाठी कोरी झाली आहे. त्यामुळे हातकणंगे लोकसभा मतदारसंघ आणि काही विधानसभा मतदारसंघात रस असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं शिवसेनेशी सूत जुळू शकतं. त्यामुळे संभाजी ब्रिगेडला सोबत घेऊन आणि वंचित आणि स्वाभिमानीसाठी प्रयत्न करून शिवसेनेने सावरण्याचं काम सुरू केलंय. उद्धव ठाकरेंच्या आगामी दौऱ्यात शिवसेना विस्तारण्याबरोबरच अशा भेटीगाठी आणि युतीचे प्रयत्न हे बघायला मिळू शकतात. एकूणच उद्धव ठाकरेंचे जे प्रयत्न सुरू आहेत त्याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुण्याहून किरण शिंदे, लोकमत, मुंबई.